नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विशेष पल्स या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय, आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर व्यंकटेश एकबोटे. नमस्कार, वेलकम, स्वागत आहे आपलं. डॉक्टर व्यंकटेश एकबोटे हे प्रथितयश हिमॅटॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे रक्त आणि रक्तसंदर्भात आजार आणि रक्तसंदर्भात कर्करोग या विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. जगद्विख्यात CMC बेल्लोर या संस्थेतनं त्यांनी प्रशिक्षण मिळवलेलं आहे. 17 वर्षाहून जास्त काळाचा त्यांचा अनुभव आहे आणि कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते कार्यरत आहेत. मला सांगताना खूप आनंद होतो आहे की कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये सर्वप्रथम बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर हे त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपल्या विभागामध्ये मराठवाड्यातलं हे पहिलंच सेंटर होतं बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं, आणि आत्तापर्यंत 100 हून अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्यांनी केलेले आहेत. अनेक रक्तविकार याच्यावर उपचार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि नुसते प्रौढ व्यक्तीच नाही तर बालकांच्या संदर्भात रक्तविकार याच्यामध्ये सुद्धा त्यांना विशेष प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे आणि असे अनेक बालकं त्यांच्या उपचारांमुळे ठीक होऊन गेलेले आहेत. तर मला खूप आनंद होतो आज आपलं स्वागत करताना. डॉक्टर व्यंकटेश, मला हे सांगा की हा खूपच प्रगत असा विषय आहे आणि ज्याच्यामुळे रुग्णाच्या जिव्हाळ्याचा पण विषय असतो, तर रक्त आणि रक्तसंदर्भात विकार हिमॅटॉलॉजी याच्यामधली मुख्य आव्हाने काय आहेत? सर्वांना माझा नमस्कार. कमलनयन बजाज हॉस्पिटलनी हा जो प्रकल्प पेशंटसाठी राबवण्याचा प्रयत्न केला याचं मी मनापासून स्वागत करतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तो माझ्या खूप मनाच्या जवळचा प्रश्न आहे. जेव्हा आम्ही 2016-2015 ही सर्व्हिस पहिल्यांदा मराठवाड्यात सुरुवात करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान जे होतं ते अजूनही आहे की पेशंटचं डायग्नोसिस, पेशंटचं निदान हे वेळेवरती झाल्याशिवाय त्याचे उपचार वेळेवर होऊ शकत नाहीत आणि अनेक अडचणी त्याच्यामध्ये येतात आणि त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही मराठवाड्यामध्ये पहिलं हिमॅटॉलॉजी विभाग हे सुरू केलं. आमच्याकडे जो कुठला पेशंट येतो त्याचं निदान पहिल्या 24 तासातच घडावं हा आमचा सर्वात मोठा प्रयत्न असतो आणि त्याचमुळे अनेक पेशंट्सना वेळेवरती ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं करण्याचं चान्स आम्हाला पेशंटपर्यंत पोचवायचं असतं. हे मुख्य आव्हान आमच्यासमोर आम्ही रोज फेस करतो आणि म्हणूनच मी सगळ्या पेशंट्सना, त्यांच्या रिलेटिव्सना, त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या डॉक्टर्सना हे रिक्वेस्ट करू इच्छितो की लवकरात लवकर अशा पेशंट्सना ही सेवा उपलब्ध व्हावी म्हणून लवकरात लवकर वेळेवरती त्यांना रेफर करणं अत्यावश्यक आहे. फार महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्ही. हे आव्हानात्मक परिस्थितीतून पार पडून रुग्णांना आपण मदत करतोय. दुसरा एक मला थोडंसं याच्याशी संबंधित प्रश्न विचारायचा होता की रक्तविकार म्हटलं की सगळ्यात आधी जो सर्वसामान्यपणे आढळून येणार रक्तविकार म्हणजे रक्तक्षय किंवा ॲनिमिया. तर हे ॲनिमिया म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रकार काय आहेत? हा खूप मोलाचा प्रश्न आहे कारण ॲनिमिया हा सर्वात कॉमन रक्तविकार आपल्या समोर आपल्याला बघायला मिळतो. लहान मुलांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत अनेक पेशंट्सना अनेक वयाच्या अनेक टप्प्यांमध्ये ॲनिमियाचा सामना करणं गरजेचं असतं. लहान मुलांमध्ये सर्वात जो त्रासदायक हा ॲनिमिया दिसून येतो तो थॅलेसिमिया आणि ब्लड कॅन्सरचा विकार असू शकतो. पण अक्रॉस ऑल एज ग्रुप्स जो सर्वात कॉमन ॲनिमियाचा जो प्रकार असतो त्याला न्यूट्रिशनल ॲनिमिया किंवा आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया असं म्हणतात. ॲनिमिया थोडक्यात म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता, त्यासोबत WBC काउंट आणि प्लेटलेटची कमतरता सुद्धा आढळू शकते आणि त्या डायग्नोसिससाठीच आम्ही दिवसरात्र झटत असतो कारण ॲनिमिया हा एक कम्प्लिटली बरा होण्यासारखा आजार आहे. अचूक डायग्नोसिस जर आपण केलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा उपचार आमच्याकडे होऊ शकतो. हे तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलं होतं. मी तुम्हाला विचारणारच होतो की रक्तक्षय किंवा पांढऱ्या रक्तपेशी कमी होणं किंवा प्लेटलेट्स कमी होणं या आजाराचं समूळ उच्चाटन शक्य आहे का? पण जसं तुम्ही सांगितलं की ते याचं समूळ उच्चाटन होऊ शकतं, क्युरेबल आहेत.
तुम्ही आणखीन एक सांगितलं की रक्तक्षय होण्याचं एक कारण ब्लड कॅन्सर पण असू शकतो किंवा रक्ताचा कर्करोग असा असू शकतो, तर रक्ताच्या कर्करोगाबद्दल त्याच्यावर उपचार होऊ शकतो का आणि तो त्याचं समूळ उच्चाटन होऊ शकतं का, त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते का? हा खूप अत्यंत ॲग्रेसिव्ह आजार असतो. ब्लड कॅन्सर म्हटल्यावरती पेशंटची जी प्रतिक्रिया असते ती आणि रिलेटिव्हची जी प्रतिक्रिया असते ती पहिले भीती आणि डिनायल असते. तर ह्यातनं बाहेर पडून त्याचं अचूक निदान पक्क केल्यानंतर जो पेशंट्स आणि रिलेटिव्हजना एक प्रकारचे आशेचा किरण मिळतो तो त्याची पहिली स्टेप असते. दुसरी स्टेप असते त्याचं पूर्णपणे ट्रीटमेंट प्लॅन बनवणं, आणि ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र आमच्या हॉस्पिटलमध्ये त्या सेवा उपलब्ध असल्यामुळे आम्ही पेशंटना त्याचा पूर्णपणे फायदा करून देऊ शकतो. कारण की ब्लड कॅन्सर हा एक कम्प्लिटली क्युरेबल विकार आहे, फार महत्त्वाची गोष्ट, आणि तो कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो. तो एक रँडम विकार आहे, त्याचा काहीही पूर्वतः कारण अनेक पेशंटमध्ये कारण असण्याचं गरज नसते. तरी पण हा पूर्ण मुळापासून आपण नष्ट करू शकतो आणि त्याला कारणीभूत आजकालच्या सायंटिफिक ॲडव्हान्सेस आहेत. तुम्ही अनेक कॅन्सर्समध्ये टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी ह्यांचा समावेश झाल्याचं ऐकलं असेल, पण त्याची सुरुवात ॲक्च्युली ब्लड कॅन्सरच्या उपचारातनं झालेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्या दिशेने प्रगतिशील झाल्यामुळे आज टार्गेटेड थेरपी ही कम्प्लिटली किमोथेरपीला रिप्लेस करून किमोथेरपी फ्री ट्रीटमेंटच्या हिशोबाने ब्लड कॅन्सरची ट्रीटमेंट आपण पूर्णपणे करू शकतो. त्याच्यामुळे काय झालं, इवन पेशंट्स जे खचलेले असतात, नाजूक हालतीत असतात, त्यांनाही आपण आजार मुक्त करू शकतो. त्याचे जे दोन प्रकार आहेत, लिम्फोमा आणि ल्युकेमिया, त्यांना पूर्णपणे बरं करून असे अनेक पेशंट्स आहेत ज्यांच्यामध्ये आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुद्धा पेशंटचा केलेला आहे. तुम्ही जे आता सांगितलं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना एक दिलासा मिळाला असेल की ब्लड कॅन्सर सुद्धा क्युरेबल आहे, की ब्लड कॅन्सर सुद्धा पासून सुद्धा संपूर्णपणे मुक्ती मिळवणं शक्य आहे. आता तुम्ही बोलताना सांगितलं की बोन मॅरो ट्रान्सप्लांट, तर नेमकं काय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि ते कसं केलं जातं? बोन मॅरो ट्रान्सप्लांटची जी प्रक्रिया आहे ती खूपच सुसह्य आणि सोपी असते. पहिले फर्स्ट स्टेप त्या गोष्टीसाठी पेशंट सिलेक्शन आहे, म्हणजे कुठल्या आजारांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपयोगी ठरतो हे आवश्यक आहे ठरवणं. असे ऑलमोस्ट 70 ते 80 विकार आहेत जे जेनेटिक विकारापासून ते ब्लड कॅन्सरपर्यंत त्यांचा समावेश आहे, जे कम्प्लिटली पेशंटला बोन मॅरो ट्रान्सप्लांट पेशंटला पूर्ण बरं करू शकतो. तर अशामध्ये सर्वात मुख्य जे विकार आहेत ते लहान मुलांचे विकार, जे थॅलेसिमिया किंवा जेनेटिक विकार आहे ज्याच्यामध्ये त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. थॅलेसिमियाचा जो विकार आहे, ऑलमोस्ट 50-60 वर्षापासून बोन मॅरो ट्रान्सप्लांट वापर केलेला जातो ज्याच्याने थॅलेसिमिया पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याचबरोबर जे जेनेटिक आजार आहेत ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्तीचे विकार आहेत त्यांनाही आपण पूर्णपणे बरं करू शकतो. त्याचबरोबर ब्लड कॅन्सरचेही विकार पूर्णपणे बरं करू शकतो आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अवयवदानाची गरज नाही. हा एक मुख्य फरक बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये आहे. हा एक प्रकारचा लाईव्ह ट्रान्सप्लांट आहे, कारण आपल्या शरीरात ज्या रक्तकोशिका असतात, जे रक्त निर्माण करून देतात आपल्याला, दर 100 दिवसांमध्ये जो रक्ताचा बदल शरीरामध्ये घडतो त्यांच्यासाठी कारणीभूत ज्या रक्तकोशिका असतात त्यांना बोन मॅरो स्टेम सेल्स असं म्हणतात. आणि अत्याधुनिक सवलतींमुळे आपण त्या स्टेम सेल्स रक्तामधनं सुद्धा प्राप्त करू शकतो. त्याच्यासाठी कुठल्याही ऑपरेशनची गरज नाही. त्याच्यामुळे डोनरच्या कुठल्याही प्रकारच्या अवयवदानाची किंवा त्याला कुठल्याही प्रकारच्या रिस्कची गरज नाही. त्याच्यामुळे 2 वर्षापासून ते 70 वर्षाच्या वयापर्यंत कोणीही स्टेम सेल डोनेट किंवा स्टेम सेल दाता बनू शकतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे अनेक पेशंट्सचा फायदा होतो. त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधांमुळे हाय रिस्क ब्लड कॅन्सर, म्हणजे जो ब्लड कॅन्सर वारंवार येण्याची शक्यता असते, जो ब्लड कॅन्सर ऑलरेडी परत आलेला असतो, अशा पेशंट्समध्ये सुद्धा त्या ब्लड कॅन्सरला जन्म देणाऱ्या स्टेम सेल्सना जर आपण वेळेवर बदललं तर तो ब्लड कॅन्सर परत येण्यापासून आपण कम्प्लिटली टाळू शकतो. तिसऱ्या प्रकारच्या ज्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आवश्यक
पेशंट्स असतात त्यांना ए प्लास्टिक अॅनिमियाचे पेशंट्स म्हणतात, ज्यांच्यामध्ये ज्या रक्तकोशिका स्टेम सेल्स आहेत त्या फेल झालेल्या असतात, तर त्याच्यामुळे नव्या स्टेम सेल्सची त्यांना गरज असते. हा विकार जो असतो तोही कम्प्लिटली बरा होऊ शकतो. तर ह्या 3-4 विकारांमधल्या ऑलमोस्ट 100 ते 125 पेशंट्समध्ये आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वीपणे केलेला आहे. आणि त्यासाठी कारणीभूत जे डोनर्स आहेत त्यांना माझा विशेष धन्यवाद की जे पुढे आले, बोन मॅरो ट्रान्सप्लांटची जी प्रक्रिया आहे त्याला समजून घेतलं, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी स्टेम सेल्स डोनेट केल्या आणि आज त्यांच्यामुळे अनेक पेशंट्स बरे झाले. तुम्ही खूपच महत्त्वाची सांगितली माहिती याच्यामध्ये. प्रत्यारोपण म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर अवयव प्रत्यारोपण येतं, पण बोन मॅरोचं जे प्रत्यारोपण आहे त्याच्यामध्ये कुठल्याही अवयवाचं प्रत्यारोपण होत नाही, त्याच्यामध्ये फक्त स्टेम सेल्स काढून घेतल्या जातात आणि त्याचं प्रत्यारोपण होतं. याच्यासाठी कुठल्या ऑपरेशनची गरज नसते, हे अत्यंत सुसह्य आहे. कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आत्ता जसं आपण बोलताना आपल्या लक्षात आलं असेल की रक्तसंदर्भात सर्व आजार तसेच कर्करोग याचा उपचार करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे, तपासणीची सुविधा आहे, उपचाराची पण सुविधा आहे. ज्या कोणाला याची आवश्यकता असेल तर कृपया कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये डॉक्टर व्यंकटेश एगबोटे यांचं मार्गदर्शन घ्यावं. आपण इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.